कोयना विभागामध्ये नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयना नगर ची इमारत जी आहे त्या इमारतीच्या खालच्या बाजूला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर खड्डा पडल्याचं शिक्षकांच्या निदर्शनास आलं आणि मग या खड्ड्याची आपण व्याप्ती बघितली तर आम्ही बघितलं की या इमारतीच्या खालच्या बाजूचा भाग पूर्णपणे खचला गेला होता आणि साधारणतः 20 ते 25 फुटाचा खड्डा या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं शिक्षकसुद्धा भयभीत झाले होते। त्याच पद्धतीनं कोयना विभागामध्ये आज हा चर्चेचा विषय बनलेला आहे। कोयना नगरमधील हे हायस्कूल आहे, या हायस्कूलची साधारणतः विद्यार्थी संख्या 1700 आसपास आहे, त्यामुळे हे हायस्कूल बंद असल्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणचा मोठा अनर्थ टळला आहे। परंतु हा अनर्थ जरी टळला असला तरी कोयना भागामध्ये या पद्धतीचे जमीन खचण्याचे प्रकार झाल्यामुळं प्रचंड प्रमाणावर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळं या कोयना विभागामध्ये निश्चितपणानं भूगर्भशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्या टीमनं तातडीनं या ठिकाणी भेट देऊन याचा पूर्ण सर्वे करून निश्चितपणानं हे अशा प्रकारचे घटना का घडत आहेत याचा खुलासा होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं या ठिकाणी 105 TMC क्षमतेचं कोयना धरण आहे आणि मग संपूर्ण जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या अफवांना ऊत आलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोयना विभाग हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे, त्यामुळं वेगवेगळ्या अफवा आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं आहे। या चॅनेलच्या माध्यमातून मला निश्चितपणानं एक गोष्ट सांगावी लागेल की जमीन खचण्याचे, डोंगर सरकण्याचे प्रचंड प्रमाणावर घटना कोयना विभागामध्ये पाटण तालुक्यामध्ये घडत आहेत। परंतु एवढं जरी होत असलं तरी आजच्या घडीला कोयना धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा कोयना प्रकल्पाचे अधिकारी आणि जुनी जाणती माणसं देत आहेत, त्यामुळं भयभीत होण्याचं कारण जरी नसलं कोयना धरणामुळं तरी या ठिकाणी जमिनी का खचल्या जात आहेत याचा सर्वे होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कोयना विभागामध्ये भूकंपप्रवण क्षेत्र असतानासुद्धा कोळकेवाडी धरणाच्या अगदी पायथ्याशी असणारी भूकंप वेधशाळा ही कोयना प्रकल्पाच्या काही नकारार्थी विचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बंद केलेली आहे। अशा प्रकारच्या बंद केलेल्या भूकंप वेधशाळा पुन्हा एकदा शासनानं नव्यानं सुरू कराव्या अशी पुन्हा एकदा कोयना विभागाच्या वतीनं मागणी करतो। या ठिकाणी हे एका दिवसात झालेलं नाही, भूगर्भामध्ये अंतर्गत असणारे पाण्याचे नळ, पाण्याचे प्रवाह, त्यामुळं या ठिकाणी इथली माती वाहून पुढं या ठिकाणी कुठेतरी गेलेली आहे आणि हा प्रचंड मोठा साधारणपणे 30 फूट खोल आणि साधारणपणे 25 फूट रुंदीचा अशा पद्धतीचा हा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। हे एक प्रकारचं भूस्खलनच आहे। परंतु या ठिकाणी सुदैवानं सध्या कोरोनामुळं आणि कोयना विभागामध्ये या ठिकाणी मिरगाव असेल, गोकुळनाला असेल, कुंभरळी असेल, या ठिकाणी दरडी कोसळल्यामुळं साधारणतः 145 माणसं या ठिकाणी या विद्यालयाच्या वर्गखोल्यामध्ये राहत आहेत। सुदैवानं शाळा बंद आहे, विद्यार्थी नाहीत आणि हा जो खड्डा पडलेला आहे हा बरोबर मुख्याध्यापक कक्ष आणि कार्यालयाच्या खोलीच्या खाली पडलेला आहे। प्रचंड मोठा या ठिकाणी धोका असू शकतो। या संदर्भामध्ये हा संपूर्ण एरिया कोयना प्रकल्पाचा आहे, कोयना प्रकल्पाच्या जागेमध्ये विद्यालयाची इमारत आहे। तेव्हा काल तलाठी कोयना प्रकल्पाचे अधिकारी आलेले होते, त्यांचा अशा पद्धतीचा मनोदय आहे की या ठिकाणी डबर किंवा दगड या ठिकाणी आणून हा खड्डा मुजवायचा। परंतु या ठिकाणी माझं असं मत आहे की या ठिकाणी कोयना विभागामध्ये हा खऱ्या अर्थानं संकेत आहे, कारण कोयना विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन झालेलं आहे, त्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे, काही बांधवांचे प्राण यामध्ये गेलेले आहेत। तर या ठिकाणी कोयना विभागामध्ये भूस्खलन आणखी कुठं कुठं होतं आहे याचा भूगर्भ तज्ज्ञांनी खऱ्या अर्थानं अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि अभ्यास झाल्यानंतरच हा खड्डा या ठिकाणी मुजवण्यात यावा। इथे जसं आम्हाला समजलं तसं आम्ही इथे येऊन बघून गेलो, बघता बघता हा खड्डा एवढा वाढलाय की आणि इथे प्रोजेक्टच्या लोकांनी जी डबर आणलेली आहे तो खड्डा मुजवण्यासाठी, तर मी इथे आक्षेप घेतलाय की हा खड्डा मुजवू नका, त्याच्यासाठी संशोधन झालं पाहिजे की असे संकलन कुठं कुठं आहे आणि असे भूगर्भापर्यंत खोल झरे कुठपर्यंत आहेत, आता ह्याचा झरा कुठेतरी खाली उमललाय, आता ही माती गेली कुठे हा मोठा प्रश्न आहे। मग ही माती जिथून गेले तिथपर्यंत हा खड्डा कमीत कमी आता दिसताना 30 फूट दिसतोय, पण खरोखर ह्या खड्ड्याची माती 70 फुटातून खालनं गेलेली आहे। मग एवढे मोठे खड्डे जर ह्या इथं या एरियात पडत असतील तर ह्याच्या अतिरिक्त पण कुठे कुठे खड्डे पडत असतील हे भूसंकलन झालं पाहिजे इथे आणि शास्त्रज्ञ आले पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे आणि ह्याच्यावर निर्णय झाला पाहिजे आणि नंतर